आरोग्य यंत्रणा मजबूत करा, किफायती दरामध्ये कोरोनाचे उपचार करा असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना दिले. सध्या रुग्णालयामध्ये दाखल होण्याचे प्रमाण हे केवळ 5 ते 10% इतके आहे, पण हे प्रमाण वाढण्याची भीती आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेमध्ये 25% लोकही रुग्णालयात पोहोचलेले होते आणि त्यामुळेच आगामी संकट लक्षात घेऊन हा इशारा दिलेला आहे. राज्यात जिल्हास्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. क्वारंटाईन झालेल्या रुग्णांची फोनवरून विचारपूस केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या सोबत झालेल्या बैठकीची माहिती टोपे यांनी दिली आहे. ओमायक्रॉनच्या अँटीबॉडी डेल्टावर मात करण्यासाठी उपयोगी ठरतात. कोरोनाच्या आजवरच्या सर्व रूपांमध्ये डेल्टा हा सर्वात गंभीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात, पण त्याच डेल्टावर मात करण्यासाठी ओमायक्रॉन होऊन गेलेल्या रुग्णाच्या अँटीबॉडी या किफायतशीर फायदेशीर ठरत असल्याचं संशोधनामधून स्पष्ट झालंय. लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये आढळत आहेत आणि गेल्या 24 तासात 155 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. मात्र 24 तासात कोणाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाहीये आणि सध्या लातूर जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 540 एवढी आहे. सिन्नर शहर आणि तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सिन्नरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि तहसीलदार राहुल कोताडे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्याबरोबर इतर 7 अधिकारी आणि कर्मचारी यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आलेत आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची आता कोरोना चाचणी होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. दररोज 1000 अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत. सोमवारी दिवसभरामध्ये 1513 नवीन रुग्णांची भर पडली आहे आणि सध्या 9172 रुग्ण उपचाराधीन आहेत. मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या 68 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 350 जणांची कोरोना टेस्ट केल्यानंतर 68 जण कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय आणि या कर्मचाऱ्यांच्या संपर्कातल्या कर्मचाऱ्यांना आता घरून काम करण्याची मुभा दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते JP नड्डा कोविड पॉझिटिव्ह आले. प्राथमिक लक्षणं दिसल्यावर त्यांनी कोरोना टेस्ट करून घेतली. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते क्वारंटाईन झालेले. तर संपर्कात आलेल्या इतरांनी तपासणी करून घ्यावी असं आवाहन नड्डांनी केलंय. मुंबई महानगरपालिकेनं गेल्या 9 महिन्यात कोरोना संबंधित उपाययोजनांवर 1303 कोटींचा खर्च केला आणि त्यासाठी 400 कोटींचा निधी आकस्मिक निधीमधून उपलब्ध करून दिला. येत्या काळामध्ये कोरोनासाठी आकस्मिक निधीमधून 300 कोटी रुपये अधिक वळवण्यात येणार आहे. महानगरपालिका प्रशासनानं स्थायी समितीच्या पटलावर ही माहिती मांडली आहे. कोरोनावर बाजारात आलेलं नवं औषध मोलनुपिरावीर गोळी म्हणजे जादूची कांडी नव्हे असं मत एम्सच्या डॉक्टरांनी मांडलंय. गंभीर रुग्णांवरच या मोलनुपिरावीरचा वापर करता येतो. सध्याचे अनेक बाधित हे पॅरासिटामॉलने सुद्धा बरे होत आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ज्यांना वारंवार सर्दी पडशाचा त्रास होतो अशा व्यक्तींना कोरोनाचा धोका हा कमी आहे. ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या काही शास्त्रज्ञांच्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. नेचर कम्युनिकेशन्स या जर्नलमध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनानं दिलेल्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये यासाठी 10 पथकं तैनात करण्यात आली आहेत आणि त्यांनी गेल्या 2 दिवसांमध्ये 1,03,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. राज्यात पहिल्याच दिवशी 47,000 अधिक जणांनी बूस्टर डोस घेतला. लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 9 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेल्यांना हा बूस्टर डोस देण्यात येतोय. राज्यभरामध्ये जवळपास 29 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत, मात्रेसाठी पात्र आहेत. मात्र मुंबईमध्ये बूस्टर डोसला सर्वात चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनानंतर इतर महत्वाच्या बातम्या. MPSC च्या परीक्षांचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आता संयुक्त पूर्व परीक्षा 2021 अर्ज भरण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2021 या परीक्षेसाठी 17 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.
वास्तुकला म्हणजेस आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशात यंदा घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मेच प्रवेश झालेले आहेत. राज्यातले एकूण प्रवेश क्षमतेपैकी जवळपास 45% जागा या रिक्त राहिलेल्या आहेत. यंदा अचानक प्रवेश प्रक्रियेच्या निकषांमध्ये बदल झाल्यामुळे प्रवेशात ही घट झाल्याचं दिसून येत आहे. तुकाराम सुपेचं कार्यालय सील झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक शिक्षक सध्या वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शिक्षकांची शालार्थ मान्यतेची कागदपत्रं सुपेच्या ऑफिसमध्ये अडकून पडली आहेत. शिक्षण उपसंचालकांनी या शिक्षकांना मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे आता सील काढण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेनं शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. इंधन दरवाढीचा फटका संक्रांत सणाला बसणार आहे कारण तिळगुळ आणि चिक्की महागली आहे. चिक्कीचा गुळ सुद्धा 4 ते 5 रुपयांनी महागलाय. संक्रांतीसाठी लागणारी गुळपट्टी, तिळपट्टी, तिळाचे लाडू, शेंगदाणा लाडूसाठी चिक्की गुळाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. दौंड, दापोली, सुपण, सांगली, कराड, पाटणमधून चिक्कीचा गुळ विक्रीसाठी येतो. म्हाडाच्या कोकण मंडळाला नुकतीच ठाणे आणि विरारमध्ये 1054 घरं उपलब्ध झालेली आहेत आणि ठाणे विरारमध्ये म्हाडाला पुढे प्रतिसाद मिळेल. मार्चमध्ये सोडत काढण्याचा निर्णय यासाठी घेण्यात आलेला आहे. आणखी घरं उपलब्ध होण्याची देखील शक्यता आहे. आज संध्याकाळपासून बुधवार सकाळपर्यंत नवी मुंबईतला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोर्बे धरणावरील भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र ते दिघा मुख्य जलवाहिनी तसंच सेक्टर 28 बेलापूर पंप हाऊसच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये पाणी पुरवठा बंद राहील. बातमी अलिबागमधून. मुंबई गोवा महामार्गालगत आंबेतकडे जाणाऱ्या मार्गाच्या टोळ इथं सावित्री नदीवरचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल महिनाभर बंद राहील. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून लोणेरे, गोरेगाव, नांदवी, आंबेत या मार्गाचा वापर करता येईल. मुंबई ठाणे चांगलंच गारठलंय. यंदाच्या हिवाळ्यातल्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईचं तापमान 15 अंशांपर्यंत खाली आलंय. मुंबई आणि परिसरात सध्या रात्री आणि दिवसही गारवा जाणवतोय. येत्या 2 दिवसांमध्ये राज्यात तापमानामध्ये आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अवकाळी पावसानंतर चिखलदऱ्यावर धुक्याची चादर पसरली आहे. अमरावतीच्या मेळघाट आणि चिखलदरा या क्षेत्रात अवकाळी पावसानं चिखलदऱ्यातील वातावरण आल्हाददायक झालंय. मात्र चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांना येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे आणि त्यामुळे पर्यटकांना निसर्गाचा हा आनंद लुटता येत नाहीये. मुंबईतली उद्यानं, मैदानं, चौक, वाहतूक बेटांच्या देखभालीची कामं तब्बल 40% कमी दरानं होणार आहेत. मुंबईतल्या 24 पैकी 6 प्रभागांमध्ये 40% आणि 4 प्रभागांमध्ये 39% कमी दरानं काम करण्याची तयारी कंत्राटदारानं दाखवलेली आहे. हा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीमध्ये येणार आहे आणि त्यावरून तीव्र पडसादही उमटण्याची शक्यता आहे. पुण्यामधल्या जुन्नर तालुक्यातला हडसर किल्ला हा चढाईसाठी खडतर आहे आणि याच किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठाननं स्वराज्याचं प्रवेशद्वार या उपक्रमांतर्गत तब्बल 800 किलोचं सागवानी प्रवेशद्वार बसवलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. लोकवर्गणीतून हे भव्य दिव्य असं प्रवेशद्वार बनवण्यात आलंय. एकीकडे शासन कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहन अनुदान देतं तर तिकडे नाशिक जिल्ह्यातल्या अंबासन प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पैसे घेतलेत. पीडित आणि ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली आहे. पीडितेकडे 5,000ची मागणी केली आहे. 4,000 तडजोड झाली आहे. सटाण्यातल्या बहुतेक आरोग्य केंद्रांमध्ये अशी वसुली होत असल्याचा आरोप होतोय. डोंबिवलीच्या टाटा पॉवर भागामध्ये काही गावगुंडांनी उच्छाद मांडला. तलवारी, लाठ्या काठ्या घेऊन या गावगुंडांनी रस्त्यावरील दुचाकी रिक्षांची तोडफोड केली तसंच स्थानिकांना शिवीगाळ करत त्यांच्या घरांवर दगडफेक केली. स्थानिकांनी या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी दोघांना अटक केली तर इतरांचा शोध सुरू आहे.
बनावट इनपुट क्रेडिट टैक्स मिळवणाऱ्या रॅकेटचा सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केलाय. नवी मुंबईमध्ये या टोळीने सुमारे 400 कोटींच्या बोगस पावत्या तयार केल्यात आणि त्याद्वारे 70 कोटी इनपुट क्रेडिट टॅक्स मिळवला. 14 अधिक व्यावसायिक कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, रायगड, ठाणे आणि नागपूरमध्ये याचं जाळं पसरलंय. मुंबईतल्या मालाड सायबर पोलिसांनी बनावट कास्टिंग डिरेक्टरला अटक केली. फेसबुकच्या माध्यमातून तो महिलांची फसवणूक करत होता. त्याच्याकडे पैशांचं तसंच अश्लील फोटोंची तो मागणी करायचा. ओम प्रकाश तिवारी या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. एका बंगाली अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. निफाड तालुक्यामध्ये एका शेतकऱ्यानं शिक्रा पक्षाला जीवदान दिलंय. सुकेने गावामध्ये द्राक्ष बागांमध्ये हा पक्षी आला आणि द्राक्षांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमध्ये तो अलगद अडकला. अखेर शेतकरी संजय शेवकर यांनी या जाळीतून पक्षाला बाहेर काढून त्याला जीवदान दिलं. आयपीएलचा 15वा हंगाम पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या स्पर्धेच्या आयोजनाची परवानगी घेण्यासाठी मंडळ जाणार असल्याची चर्चा रंगती आहे. मुंबईमधल्या वानखेडे आणि ब्रेबॉन तसंच नवी मुंबईतलं डीवाय पाटील आणि पुण्यामधलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अशा या 4 स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने होऊ शकतात. भारत आणि चीन दरम्यान कोर कमांडर स्तरावरची चर्चा पुन्हा एकदा सुरू होतीये. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बैठक झालेली पण यामध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही. उद्या पुन्हा अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल. भारताच्या भागांमध्ये चीनी सैन्यानं माघार घेण्याची मागणी भारत करेल. डेमचोक आणि डेमसांगमधून चीनी सैन्यानं माघार घ्यावी या मुद्द्यावर भारत अडून राहील. वायुसेनेला अधिक बलवान बनवणाऱ्या 72,000 AK-103 रायफल्सची खेप भारतामध्ये पोहोचली आहे. रशियाहून ही खेप भारतात आली आहे आणि यासाठी 300 कोटी रुपयांचा करार करण्यात आलाय. वायुसेना या रायफल्सचा उपयोग आपल्या गरुड कमांडोजसाठी करणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे